पुणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी विरार येथील एका कॅन्सर पीडित रुग्णांचे 16 लाख रुपये घेणाऱ्या एका बिअर शॉप मालकाला मारतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. महत्वाचं म्हणजे हा प्रकार फेसबुकवर लाईव्ह करण्यात आलाय. मनसेची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचंच उदाहरण म्हणजे ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कायदा हातात घेत विरार येथील एका बिअर शॉप चालक राजू शेट्टी याला फेसबुकवर लाईव्ह करत मारहाण करतानाचा व्हिडिओ लाईव्ह केलाय. या व्हिडिओमध्ये शेट्टी याला मनसे अध्यक्ष अविनाश जाधव बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. आम्ही रुग्णाला न्याय मिळवून देणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. मात्र कायदा हातात न घेता हा प्रश्न सामंजस्यातून देखील सोडवता आला असता. दरम्यान हा मारहाणीचा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होतोय. मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. आज मी विरार मध्ये आहे. विरार मध्ये मी अशा जागी आहे जिथे मराठी माणसाचा मान सन्मान ठेवला जातो. एक मनसे विरहित दुसऱ्या पक्षाचा एक शाखा प्रमुख आहे ज्यांनी एक बातमी काही दिवसापूर्वी फेसबुकला पाहिली होती. आमच्या नितीननं एक बातमी केली होती. कॅन्सर पीडित एक व्यक्ती होता, त्यांना एका शेट्टीनी 16.5 लाख रुपये खाल्ले. आज आमचा तो कॅन्सर पीडित व्यक्ती जो आहे तो 5-5 हजार रुपयासाठी मोहताज आहे. आणि हा माणूस तो व्यक्ती आहे, नाव काय तुझं? राजू शेट्टी. या व्यक्तीनं त्याच्याकडनं 16.5 लाख रुपये घेतले. आज आमचा माणूस कॅन्सर या आजाराने त्रस्त आहे आणि रोज त्याला औषधाला पैसे लागतात. हा माणूस या माणसाकडे तो माणूस रोज येतो, त्याच्या हक्काचे पैसे मागतो, परंतु तो त्याला पैसे द्यायला तयार नाही. आज अशा वाईट परिस्थितीत त्याच्याबरोबर कोणी नाही. 2 दिवसापूर्वी आमच्या नितीननं लाईव्ह केला होता, या फेसबुक लाईव्ह केला होता आणि त्याला न्याय मिळायला पाहिजे याच्यासाठी एक प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर इथे स्थानिक नाव काय आपलं? विवेक पवारने नितीनला फोन करून सांगितलं की हा माणूस त्याच्या इथे राहतो. त्याच्यानंतर नितीनचा मला फोन आला, मी आमच्या प्रफुल्ल जयेंद्रला आमच्या कर्माला फोन केला आणि ते ताबडतोब इथे पोचले आणि त्याच्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला आणि आज आमच्या समोर उभा आहे. काय करायचं आहे तुला? त्यांना पैसे द्यायचे आहेत, नाही द्यायचे कधी? मला थोडं कधी तो माणूस गेल्यावर लवकरात लवकर. पण का कशासाठी पैसे घेतले होते ते सगळे तू त्याचे? त्यांच्यासाठी मी पासन घेतलेलं आहे त्यांच्याकडे. हा, त्यांना मुलीने बोललेलं म्हणून बरोबर. मला मी असा पासन म्हणून मला माहित नव्हता. आता ती लोक मी एवढा पैसे दिले कॅश नाही, मला हे नाही आहे बरोबर आहे. आता मी मला द्यायचं आहे, मी कबूल केलं, मी मान्य करतो. एवढून चूक झालं, मला लवकरात लवकर त्यांना द्यायचं पैसे. मला पण वाईट वाटतं तुला. मग तो माणूस कधी गेल्यावर लवकरात त्या बिचाराच्या आजाराला जर त्याच्या पैशाचा उपयोग होणार नसेल तर तुझ्या पैशाचा उपयोग काय त्याला? आज त्याच्या पैशावर तू मजा करतो, तू तुझे व्यवसाय उघडले, तू तुझं वाईन शॉप आहे ना? काय बियर शॉप आहे तुझे. आणि तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये त्याच्या आजारासाठी पैसे नाहीत म्हणून हे करतो. मी हॉस्पिटलला गेलो, 5 हजार रुपये दिले, उपचार केले, चार्जेस अगोदर त्यांना 10 हजार दिले, मग 5 हजार दिले. मग काय लागलं तर मला फोन करा. हा, पण त्यांना 5 आणि 10 हजार रुपयात आजार होतो कॅन्सरचा? तू वाईन शॉप इथे बिअर शॉप खोलून बसलाय, तुझा धंदा खोलून बसलाय, स्वतःच्या मालकीचं घर आहे तुझ्याकडे, ते सगळं असतात. आमचा नितीन आहे ना, नितीन रोज कॅमेरा समोर एक कानाखाली मारतो. पण नितीनची आणि माझी पद्धत वेगळी आहे. नितीन एक मारतो आणि मी खूप मारतो.